नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे इंडो देसी फूड मध्ये। आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडे। चला तर बघूया। यासाठी आपण एक कप साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये सोक करून ठेवलेला आहे। यामध्ये आपण मध्यम आकाराचा उकळून घेतलेला बटाटा घालणार आहोत। अर्धा कप वरई आपण एक कप पाण्यामध्ये हिला शिजवून घेतलेला आहे। कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत। अर्धा चम्मच जिरे, चवीनुसार मीठ, पाव चमचे साखर, हिरव्या मिरचीची पेस्ट। आता आपण याला मिक्स करून घेणार आहोत। याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याचा एक छोटा भाग घेणार आहोत आणि याला आपण वड्यांचा आकार देणार आहोत। याचा छान आपण एक छोटा बॉल तयार करून घेतलेला आहे। आता आपण तळ हातावर ठेवून याला हलक्या हाताने दाबून घेणार आहोत। या प्रकारे आपण आपले वडे तयार करून घ्यायचे आहेत। आता मी एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। आपलं तेल खूप जास्त गरमही असायला नको आणि तेल थंड पण असायला नको। आपलं तेल अगदी परफेक्ट गरम असायला पाहिजे। त्यासाठी आपण थोडं बॅटर यात टाकून बघणार आहोत। आता आपलं तेल अगदी रेडी झालेलं आहे। तेल अगदी परफेक्ट असणं गरजेचं याच्यासाठी आहे फ्रेंड्स। जर तेल थंड असेल तर आपला वडा त्यात वितळण्याची भीती असते किंवा फुटण्याची भीती असते, आणि तेल खूप जास्त गरम असलं तर आपला वडा फक्त बाहेरून चिजेल आणि आतून कच्चा राहणार। एका वेळेला आपण फक्त दोन किंवा तीन वडे तळून घेणार आहोत। स्लो पॉवर वरती आपण वडे तळून घ्यायचे आहेत। याला आता आपण पलटून घेत आहोत। तुम्ही बघू शकता याला छान गोल्डन कलर आलेला आहे। याच प्रकारे आपण आपले वडे दोन्ही बाजूंनी छान शिजवून घ्यायचे आहेत। तेलामध्ये वडे छान फुगलेले आहेत फ्रेंड्स, आणि आपलं तेल अगदी परफेक्ट गरम असल्यामुळे वडे सुद्धा तेलामध्ये फुटले किंवा वितळलेले नाहीयेत। शेवटल्या 2 मिनिटांसाठी आपण वडे हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगदी कमीत कमी तेलामध्ये हे वडे शॅलो फ्राय करून घेऊ शकता। तर आपले वडे दोन्ही बाजूंनी छान तळून रेडी झालेले आहेत। तर असे हे आपले गरमागरम बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असणारे साबुदाणा वडे अगदी रेडी झालेले आहेत। तुम्ही सुद्धा ही रेसिपी झटपट करून बघा। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कळवायला विसरू नका। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।